आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। 12,000 लाच स्वीकारताना पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। रेल्वे स्टेशनचे PSI क्षीरसागर यांच्यावर सोलापूरच्या अँटी करप्शन विभागाने काल रात्री धडाकेबाज कारवाई केली आहे। रेल्वे स्टेशन परिसरात खासगी प्रवासी गाड्यांवर कारवाई न करण्यासाठी 12,000 रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सदर बाजार पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रेल्वे स्टेशन पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर यांना रंगेहात पकडले आहे। तक्रारदाराच्या काही खासगी प्रवासी गाड्या असून त्या गाड्या रेल्वे स्टेशन परिसरात व्यवसाय करण्यासाठी उभ्या असतात। त्या तक्रारदाराच्या गाड्यावर कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर यांनी 13,000 रुपयांची मागणी केली। संबंधित तक्रारदाराने तडजोडंती 12,000 रुपये देण्याचे ठरले। दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली। त्या अनुषंगाने लाच लुचपत विभागाने सापळा लावला व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर याला 12,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस हवालदार शिरीषकुमार सोनवणे, पोलीस नाईक अतुल घाडगे, पोलीस नाईक श्रीराम घुगे, पोलीस नाईक प्रमोद पकाले, उमेश पवार, श्याम सुरवसे आदींनी केली आहे। या संदर्भात पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांनी अधिक माहिती दिली आहे। आज रोजी अँटिकेशन ब्युरो सोलापूर इथे तक्रार पास झाली होती। त्यानुसार यातील तक्रारदार तसेच काही ओळखीची सम यांची खाजगी गाडी असून त्यांना सदर गाडी प्रवास वाहतूक करण्याकरता रेल्वे स्टेशन परिसरात उभी केली असता यातील आलोसे प्रशांत क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक नेमणूक सदर बाजार पोलीस स्टेशन यांनी तक्रारदार तसेच त्यांच्या ओळखीच्या इसमाच्या गाडीवर कोणतीही कारवाई न करण्याकरता मासिक हप्ता म्हणून 13,000 रुपयाची मागणी केली होती आणि तडजोडांती 12,000 रुपये शिकवण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम रेल्वे स्टेशन चौकी इथे स्वतः शिकवली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री बनसोडे सर, अडिशनल SP गुरव सर, DYSP संजीव पाटील सर यांच्या मार्गदर्शन करण्यात आली आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।